हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन एरवी अपन खणाच पासून बनवलं तर परकर पोलकेस बनवतो, पण अपन खणापासूनही इंडो वेस्टर्न स्टाईलचं नवीन काहीतरी बनवू शकतो। त्यामुळे आज मी तुम्हाला मिनी स्कर्ट बनवायला शिकवणार आहे। 3 ते 4 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी हे मेजरमेंट असेल। या मेजरमेंट प्रमाणे तुम्ही मिनी स्कर्ट बनवू शकता। आपण 60 सेंटीमीटर कापड घेतले आहे। त्यासाठी आपण सर्वात प्रथम कापडाचे 2 भाग करणार आहोत। फ्रंट साइड आणि बॅक साइड कटिंग करणार आहे। बॅक साइड ही फ्रंट साइडपेक्षा 3 इंचाने एक्स्ट्रा होते। त्यासाठी आधी आपण फ्रंटचे माप टाकू आणि त्यानंतर बॅक कटिंग करू। मिनी स्कर्टसाठी आपण स्कर्टची उंची 10 इंच घेतली आहे। इथून आपल्याला कमरेचा चौथा म्हणजे कमर यासाठी 20 आहे, तर आपण कमरेचा चौथा म्हणजे 20 चा चौथा 5 अधिक 1.5 इंच मार्जिन असे 6.5 घेणार आहे। सीटच्या आकारासाठी इथून 5 इंच घेणार आहोत। मिनी स्कर्ट मधून चालता येण्यासाठी आपल्याला सीटच्या भागावरती थोडे लूजिंग ठेवावे लागेल। हे आपण 6.5 घेतले आहे। सीटच्या इथे 7.5 घेणार आहोत। हा मिनी स्कर्ट असल्यामुळे खालच्या बाजूसही आपल्याला 7.5 घ्यायचे आहे। स्कर्टचा फ्रंट पार्ट तयार झाला आहे। पाठीचा भाग 3 इंच एक्स्ट्रा ठेवून आपण आहे या मापाप्रमाणे कटिंग करून घेणार आहोत। स्कर्टसाठी आता आपल्याला नेफापट्टी कट करायची आहे। ती आपण 3.5 इंच प्रमाणे कट करून घेऊ। फ्रंटसाठी 1 आणि बॅकसाठी 1 अशा आपण 2 पट्ट्या कट करून घेऊ। त्या आपण अंदाजेच घेत आहोत। उरलेली पट्टी आपण शिवताना कट करू। आता आपण मिनी स्कर्ट शिवायला घेऊ। मिनी स्कर्ट शिवताना आधी आपण फ्रंटचा पार्ट तयार करणार आहे। फ्रंटसाठी आपल्याला बॉटम कॅनव्हास वापरावा लागेल आणि बॅकला पण इलास्टिक वापरणार आहे। ही कापडाची उलटी बाजू आहे। यावर आधी आपण नेफापट्टी लावून घेऊ। उरलेली पट्टी कट करू। आता आपण यामध्ये बॉटम कॅनव्हासचा वापर करून नेफा शिवून घेणार आहे। कॅनव्हास पट्टी वापरल्यामुळे नेफा पट्टी आपली स्टिफ होईल आणि फिनिशिंग छान येईल। ही आपली फ्रंट बाजू तयार। आता बॅकला पण इलास्टिक घालणार असल्यामुळे आधी आपण बॅकसाठी नेफा तयार करून घेऊ। हा नेफा बनवताना आपल्याला इलास्टिकच्या मापाने नेफ्याची उंची बनवायची आहे। वरून एक आपल्याला दापटीप घ्यावी लागेल। बॅकसाठी आपण 7 इंच इलास्टिक घेणार आहोत। इलास्टिक घालून नेफा तयार झाला आहे। आता आपण खालच्या बाजूस दुमड घालून घेऊया। फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला दुमड घालणार आहोत। हा मागील भाग तयार झाला आहे। आता
आता आपण फ्रंटला ही तशीच दुमड घालून घेऊ। आता साइड जोडून घेऊ। कट ची आपण एक बाजू जोडून घेतली आहे, आता दुसरी बाजू ही जोडत आहोत। मिनी स्कर्ट तयार झाला आहे। बॅकला इलास्टिक असल्यामुळे हा फिटिंगला खूप छान बसतो। याला तुम्हाला हवे असतील तर खाली काट लावून याप्रमाणे काट लावून डेकोरेटही करू शकता। काट लावल्यानंतर आपला मिनी स्कर्ट असा सुंदर तयार झाला आहे।